शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसारखी मंडळी ज्या प्रकारचं राजकारण करतायत जे मला मराठवाड्यामध्ये दिसतंय, त्याला धाराशिवला मला काही लोक भेटायला तिकडे बाहेर सगळे आले होते, त्या लोकांना भडकवण्याचं काम काही पत्रकार तिकडे करत होते. तीन लोकांची एक कंपनी आहे, त्यांचे त्यांचे स्टेक ठरलेले नाही आहेत. कुठून चौथा पार्टनर घेणार? उद्या जर माझं मोहळ उठलं ना, त्यांना निवडणुकीला एकही सभा पण घेता येणार नाही. त्यांनी माझ्या वाट्याला जाऊ नये या लोकांनी. 3.5 महिन्यावरती विधानसभेच्या निवडणुका दिवाळीनंतर होतील असं चिन्ह आहे असं आज तरी वाटतंय. आणि त्या दृष्टिकोनातून आता माझा पहिला दौरा माझा मराठवाड्याचा आज इथे संभाजीनगरला पूर्ण होतोय आणि 20 तारखेला माझा विदर्भ दौरा सुरू होतोय. तुमच्याकडे काही बातम्या आल्या की मी दौरा आवरता घेतला वगैरे? कुठला आवरता घेतला मला कळलेलं नाही अजूनपर्यंत, कारण माझा दौरा पूर्ण झाला. मध्ये ज्या काही गॅप्स होत्या त्या मी, उदाहरणार्थ हिंगोलीला मी राहणार होतो, हिंगोलीला राहायच्याऐवजी मी तिथून कव्हर करून परभणीला आलो वगैरे असं. तर ते आज हा दौरा पूर्ण होतोय माझा. सोलापूरपासून या गोष्टीला सुरुवात झाली आणि गेले अनेक दिवस मराठवाड्यामधलं वातावरण आणि मराठवाड्यामधलं एकूण राजकारण याविषयी पाहत होतो, ऐकत होतो आणि त्याची प्रचितीही आली. सोलापूरच्या पत्रकार परिषदेमध्ये मी जे बोललो ते मला असं वाटतं सगळ्यांनी पाहिलं ऐकलं, पण त्याच्यानंतर ज्या जाणीवपूर्वक बातम्या केल्या गेल्या त्या मला असं वाटतं थोड्याशा धक्कादायक होत्या. म्हणजे राज ठाकरेंचा आरक्षणाला विरोध, राज ठाकरे विरुद्ध मराठा समाज, काय काय वाटेल त्या हेडलाईन्स काही लागल्या. तुम्हाला कदाचित आठवत असेल तर 2006 साली माझा मी पक्षाची स्थापना केली आणि 2006 सालापासून आजपर्यंत आमची भूमिका सुरुवातीपासून एकच राहिलेली आहे की आरक्षण द्यायचंच असेल तर ते आर्थिक निकषावरती द्यावं, ही आमची भूमिका पहिल्यापासून राहिलेली आहे. आणि त्याच्या उपर माझं असं म्हणणं आहे की महाराष्ट्राला खरं तर आरक्षणाची गरजच नाही आहे. महाराष्ट्र राज्यासारखं राज्य मला असं वाटतं हिंदुस्थानात दुसरं कुठचं राज्य नाही आहे की या राज्यामध्ये शिक्षणापासून ते नोकऱ्यांपर्यंत उद्योगधंद्यापर्यंत इतक्या गोष्टी इथे उपलब्ध असताना बाहेरच्या राज्यांमधल्या लोकांना इथे सगळ्या गोष्टी मिळतात पण आमच्या मुलांना मुलींना इथे त्या गोष्टी मिळत नाही. त्या जर समजा महाराष्ट्रामधला जर जो कोटा आहे महाराष्ट्रामध्ये ज्या काही उपलब्ध गोष्टी आहेत या जर समजा आपण नीट वापरल्या महाराष्ट्रातल्या मुला मुलींसाठी मराठी मुला मुलींसाठी तर आपल्याला खरं तर आरक्षणाची गरजच नाही आहे. इतकं पुरून उरेल इतकं सगळ्या गोष्टी आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये असताना आपल्याकडे या सगळ्या गोष्टी उभ्या राहत आहेत. आणि मला असं वाटतं ज्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याही अगोदर मला असं वाटतं ज्योतिराव फुले त्याच्या अगोदर शाहू महाराज खरं तर आरक्षण ही गोष्ट किंवा अशा प्रकारे दुर्बल घटकांना अशा प्रकारे काही गोष्टी द्याव्यात हे खरं तर शाहू महाराजांनी तेव्हाच सांगितलं आणि त्याच्यानंतर हे सगळं पुढे सुरू झालं. परंतु आर्थिकदृष्ट्या जो मागासलेला आहे अशांना आरक्षण द्यावं कळलं का? याच्याऐवजी फक्त आपल्याकडे जातीचं राजकारण केलं जातं आणि त्या जातीच्या राजकारणामधनं माती भडकवली जातात. मी आत्ताची साधी गोष्ट सांगतो, हा माझा संपूर्ण दौरा, या संपूर्ण दौऱ्यामध्ये जरांगे पाटलांचा काही संबंध नव्हता, मी त्यांचा विषय पण नव्हता, पण त्यांच्या आंदोलनाच्या मागून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसारखी मंडळी ज्या प्रकारचं राजकारण करतायत जे मला मराठवाड्यामध्ये दिसतंय आणि यातला अजून एक दुर्दैवाचा भाग की या मराठवाड्यामधले काही पत्रकार या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून इन्वॉल्व्ह झालेले आहेत,
म्हणजे मला त्यांची नावंही माहिती आहेत, मला कळलं का, ती योग्य ठिकाणी जातीलही, त्याच्या इन्क्वायऱ्या सुरू पण होतील, कोणाला पेवर ब्लॉकचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहेत, कोणाला MIDC मध्ये जागा मिळाल्या आहेत, कोणाला किती पैसे मिळाले आणि त्याच्यातनं कशा गाड्या घेतल्या गेल्या आहेत, कळलं का, अशा सगळ्या गोष्टी माझ्या कानावरती आलेल्या आहेत. म्हणजे मी ज्या वेळेला ह्याला होतो, धाराशिवला होतो, त्याला धाराशिवला मला काही लोक भेटायला तिकडे बाहेर सगळे आले होते, त्या लोकांना भडकवण्याचं काम काही पत्रकार तिकडे करत होते. मी ज्यावेळेला त्याला सांगितलं की तुम्ही वरती या, त्यावेळेला नाही नाही चला खालती चला खालती चला हे सांगणारे पत्रकार होते. आणि मग त्याच्यातले कोण जण माझ्याबरोबर येणार आणि माझ्यावर बोलणार, आणि मग नाही नाही मग तिकडे मग पत्रकार आमच्या चॅनलचे तिथे माईक पाहिजेत वगैरे, हे इथपर्यंत सगळं प्रकरण झालं. त्यातले जे दोन जण होते ते पूर्वीचे असं म्हणतात, ते म्हणत होते की पूर्वीचे आम्ही शरद पवारांच्या जवळचे, त्याचे फोटोही आहेत. आता पूर्वीचे तुतारी बरोबर पूर्वीचे फोटो कसे असतात हे मला कळलेलं नाही. आणि उद्धव ठाकरे गटाचे तिथे अजून दोन जण होते. परवा दिवशी कुठेतरी मी नांदेडला असताना तिथे सर्किट हाऊस वरती एक कोणतरी दोन चार जण ओरडत होते, त्यातला एक जो माणूस होता त्यांचा शरद पवार बरोबर आत्ताचा फोटो आहे. काल जे झालं त्याच्यामध्ये तर शिवसेनेचा जिल्हा प्रमुखच होता. म्हणजे या सगळ्या गोष्टींशी हे सगळं अख्खं काय झालंय की हे सगळे मिळून, परंतु या सगळ्या याच्यामध्ये आता गेल्या लोकसभेनंतर जे सुरू झालंय त्याच्यानंतर काय शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेचा काय जो गट जो असेल तो, हे ज्या हिरिरीने पुढे आलेत विष पसरवायला ते तर जास्तीच आहे. सुधारणा चालू आहे. लोकसभा मनसे नरेंद्र मोदी दिल्लीत पाहिजे म्हणून त्यांच्या सोबत होतं. आता विधानसभेला तुम्ही महाराष्ट्रभर दौरा करतायत, विधानसभेच्या काही उमेदवारी सुद्धा तुम्ही जाहीर केल्यात मनसेच्या, मग महाराष्ट्रात आपल्याला एकनाथ शिंदे, फडणवीस, अजित पवार नकोत का? प्रश्न असा आहे ना, काय आहे, तीन लोकांची एक कंपनी आहे, त्यांचे त्यांचे स्टेक ठरलेले नाही आहेत, कुठून चौथा पार्टनर घेणार? महाराष्ट्र खरी गरज ज्यांना आरक्षणाची खरी गरज ज्यांना आहे त्यांना दिलं पाहिजे. मराठा समाज जी आरक्षणाची मागणी करते तर त्यांना आरक्षणाची गरज आहे असं तुम्हाला वाटतं का? जो गरीब आहे त्याला असणारच ना, कळलं का? मराठा काय आणि कोणी काय, तुम्ही कशाला त्याच्यात फोड करताय? मी आता हे जे पत्रकार आहेत ना इथे समोर उभे आहेत, बरोबर आहे, इथे उभे राहा आणि सांगा यांची जात कुठची, सांगता येईल का यांची जात कुठची सांगता येईल का? नाही ना. आपण कशाला फोड करतोय? आंदोलन सुरू आहे म्हणून. हो, पण म्हणूनच माझं तेच म्हणणं होतं. आता मागच्या वेळेला पण मी आठवत असेल तुम्हाला, जरांगे पाटलांचं आंदोलन चालू असताना तिथे बोललो होतो ना मी, होतात ना तुमच्यापैकी कोणी तिकडे, की तो टेक्निकल प्रॉब्लेम आहे. आणि कसं आहे, हा फक्त महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा विषय येत नाही, एक जर विषय आला तर बाकीच्या राज्यांमधल्या ज्या इतर जाती आहेत त्यांचाही विषय येतो बरं, आणि त्या बाकीच्या राज्यांमध्ये कोणी काढायला तयार होत नाहीये. सगळ्या पक्षांचा एकच अजेंडा असतो, जातीय. माझं असं म्हणणं आहे, माझं सांगणं कोणाला आहे? राजकीय पक्षांना नाहीये, माझं सांगणं समाजाला आहे की हे जे विष कालवत आहेत ह्या विष कालवण्याला तुम्ही थारा देऊ नका, एवढंच फक्त माझं म्हणणं आहे. कारण ह्याच्यामधले काही जे मुठभर आहे हे फक्त पेट, हे तुम्हाला सांगतो 3.5 महिन्यानंतर ना हे कोणी दसणार, यांचं काम आटपलेलं असेल, विषय नीट समजून घ्या. आणि एक बघा, तुम्ही माझ्याकडनं काही बदलून घ्यायचा प्रयत्न करत असाल मी बोलीन पण, पण इतके अज्ञानी पण दाखवू नका. काही संबंध नाही, मात्र आम्हाला इशारे आणि धमके देऊ नका. तुम्हाला जर धमक्या द्यायच्या असतील तर फडणवीस आणि महाराष्ट्र द्रोह्यांना द्या असं संजय म्हणतो. कोणाला? नाही नाही, शरद पवारांची सोंगटी आहे ती, करवली त्यांच्या अमंगल कार्यातली करवली आहे ती, कळलं का? ती उंबरट्यावरती बसून तिकडेच आयुष्य जिजवणार.
तुम्हाला उत्तर प्रदेश बिहार आणि महाराष्ट्र याच्यातल्या राजकीय पटल जो आत्ताचा तुम्हाला काय म्हणतात काय काय सर एकूण बिहारचा आणि महाराष्ट्राचा जो राजकीय पट आहे त्याच्याविषयी तुम्हाला काय म्हणायचं कारण त्यांच्यासारखा पट आपण निर्माण करतात इथे लोक असा महाराष्ट्र तुम्ही पाहिलात का हो जरा मला जरा सांगा तुमच्यातलं आता माझ्याकडनं काय वधून घेणं आणि तुम्हाला काय छापणं बिपणं हा जरा आपण बाजूला सारू पण एक पत्रकार म्हणून तुम्ही इतकी वर्ष या सगळ्या फील्डमध्ये आहात मराठवाड्यामध्ये आहात असा होता का हो महाराष्ट्र बाकी सगळं ठीक आहे राजकारण होत राहील बाकीच्या सगळ्या गोष्टी होत राहतील एकदा कधीतरी आपण स्वतःला पण विचारलं पाहिजे ना असे होतो का आपण म्हणजे आता कसं आहे महापुरुष जातीमध्ये वाटून घ्यायचे संतांची आडनाव बाहेर काढायची हे असं नव्हतं कधी हे ज्यांना त्याच्या मागून जे त्यांना राजकारण जे खेळायचंय तेच हे सगळे उद्योग करत आहेत राजकारण्यांनी सुद्धा त्यावर डिसेंट होते राजकारणी सुद्धा बदलले जातात राजकारणी सुद्धा जातीचे संघाच्या हवेत म्हणजे जो काही बदलले महाराष्ट्रही बदलले नेते बदलले आता मी परत तेच सांगतो पत्रकारही बदलले बरोबर ना यांच्यामुळे जर परिस्थिती बिघडते असं तुमचं म्हणणं आहे तर मग शिंदे असतील फडणवीस असतील किंवा अजित पवार असतील हे बघा मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का या सगळ्या याच्यामध्ये सगळ्यांनीच या जातीचं समीकरण ह्याच्या अगोदर आली पण हे ज्या प्रकारचे तीव्रपणे जे विष कालवत आहेत असं मी तुम्हाला एक अजित पवारांबद्दल एक गोष्ट तुम्हाला सांगतो हे ज्या वेळेला शरद पवार ज्या वेळेला बरोबर होते ते बरोबर आणि पवारांचं हे सगळं राजकारण सुरू होतं ना जेव्हा बरोबर ते जेम्सलेन मी तुम्हाला नक्की खात्री लायक सांगतो अजित पवार कधी जातीच्या राजकारणामध्ये कधी पडले नाहीत एवढं निश्चित बाकी माझे अनेक मतभेद असतील माझे असतील अनेकांचे असतील पण जी योग्य गोष्ट आहे मला असं वाटतं ते कधी जातीच्या बाबतीत आजपर्यंत त्याचं मी कधी वक्तव्य पण ऐकलेलं नाही आणि ते कधी या बाबतीत भारगडीत कधी पडलेलं नाही एकीकडे होत असं सर राहुल गांधी आणि बाकीचे नेते सुद्धा जातीय निहाय जनगणनेची मागणी करतात मी परत तुम्हाला तेच सांगतो जात तुमची काय जात असेल मला माहिती नाही पण जात तुमची तुम्हाला प्रिय असेल दुसऱ्या जातीबद्दल विद्वेष पसरवू नका एवढंच माझं सांगणं आहे ना आपण तिथेच रेकॉर्ड घासतोय की नाही मगपासून हा तेवढंच माझं म्हणणं आहे जातीचं राजकारण हे काही नवीन नाहीये महाराष्ट्राला आणि देशाला पण ह्या प्रकारचं राजकारण तुम्ही ह्याच्या अगोदर कधी पाहिलं नसेल असं म्हटलं की तुम्ही आंतरवलीला गेल्यानंतर तिथे तुम्ही त्यांना सांगितलं होतं या वक्तव्यावर उत्तर देताना जरांगे पाटील असंही म्हटले की ते त्यांनी माझ्याकडे ऐकून घेतलं ऐकल्यानंतर असं म्हटलं की असं असेल तर मराठा समाजाला राजकारण आरक्षण मिळालं पाहिजे माझं मी तुम्हाला दुसरं आज त्यांनी आणखीन एक असं वक्तव्य केलंय आपल्या वक्तव्यानंतर की आता राज ठाकरे यांच्या विरोधात आंदोलन करू नका गरज पडली तर मी मुंबईला जाऊन राज ठाकरेंची कचुंडी पकडेल कचुंडी हे त्यांचे शब्द आहेत का तुम्ही कोणी भरले अच्छा मग मी त्यांच्याशी भेटल्यावरती बोलेन त्यांच्याशी सर आरक्षण या मुद्द्यावर एक मिनिट पहिली गोष्ट मला पूर्णता करू देत रे एकाने एक प्रश्न विचारल्यावरती लगेच दुसरा काय प्रश्न विचारताय हा त्याच्यात ते काय बोलले कचुंडी मुळात पहिली गोष्ट लक्षात घ्या हे काही त्यांनी पाठवलेली माणसं नव्हती बरोबर आहे आणि कोण माणसं होती हे मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना आपण का पळत तेच बोलतोय मी बसलोय म्हणून तेच विचारतोय का तुम्ही की प्रश्न संपलेत झालं आता संपला विषय मी मगाशी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे त्यांची माणसं नव्हती हे काय त्यांच्या बरोबरचे आंदोलन करते नव्हते हे शरद पवार आणि उद्धव ठाकरेच्या बरोबरची माणसं आहेत ही त्याच्याबद्दल काय बोलायचं मग अशी बोललोय मी सर अशा परिस्थितीमध्ये आता आपण पुढे जायचं कसं कारण हे जर त्यांचा जर दंगल घडवण्याचा कट आहे किंवा या सगळ्या जाती द्वेष वाढवण्याचा प्रयत्न आहे तुम्ही अशा परिस्थितीत काय तुम्ही सगळे चांगले पत्रकार आहात असं मी समजतो तुम्ही सांगितलं पाहिजे सर अलर्ट आमच्यावरती संपूर्ण बांगलादेश याच्यामध्ये हिंसाचार झाला हिंदूंच्या घरांवरती तिकडे अटॅक होत आहे ते जर शरण आले भारतात त्यांना तुमचा पाठिंबा असेल कोणाला सगळ्या देश सगळ्या जगाची काय गोष्टी आपण व्हायच्यात का त्यांचं त्यांना बघू देत ना की संविधान बदलणार या सगळ्या गोष्टींसाठी आता संविधान बदलणार हे भाजपचाच माणूस बोलला होता ना इतर कोणी नरेटिव्ह केलेलंच नव्हतं पण
पण ते जे लोक भडकले होते ते मतदान या सगळ्या लोकांना झालं इथे, त्यांना असं वाटतं की ते त्यांच्या प्रेमाखातर झाले, ते त्यांच्या प्रेमाखातर नाही झाले. आणि त्यांना असं वाटतंय की येणाऱ्या विधानसभेला देखील त्याच प्रकारची खेळी खेळावी. आणि याच्यासाठी आता काल तो शिवसेनेचा गोट तो जिल्हा प्रमुख ज्याला आमच्या पोरांनी मार मार मारला, नशीब पोलीसमध्ये पडले. प्रश्न असा आहे, तो ओरडत गेला एक मराठा लाख मराठा म्हणजे काय, तर ह्यांना दाखवायचं की हे जरांगे पाटलांचं आहे. पण त्यांच्या आडून ह्यांचं विधानसभेचं राजकारण सुरू आहे हे मला असं वाटतं लोकांसमोर येणं गरजेचं आहे. मराठा बांधव असतील, भगिनी असतील, ओबीसी समाजातले बांधव असतील, भगिनी असतील, इतर समाजातले लोक असतील, ह्यांनी ही गोष्ट नीट समजून घेतली पाहिजे. शरद पवारांसारखा आज 82-83 वर्षाचा माणूस आज महाराष्ट्रामध्ये स्टेटमेंट करतो की महाराष्ट्रामध्ये मणिपूर होईल, म्हणजे या लोकांनी मणिपूर होऊ नये याच्यासाठी चिंता व्हायली पाहिजे. ते म्हणतात की मणिपूर होईल म्हणजे ह्यांच्या डोक्यात काय चालू आहे हे तुमच्या लक्षात येईल. पुढच्या 3-3.5 महिन्यामध्ये ह्यांना जेवढे काही दंगली घडवता येतील आणि जेवढ्या काही मराठवाड्यात, खास करून मराठवाड्यामध्ये जेवढ्या काही गोष्टी यांना घडवायच्या तेवढ्या घडवण्यासाठी म्हणून ह्यांचे सगळे प्रयत्न सुरू आहेत. तुम्ही जर समजा शरद पवारांचं, मी माझ्या जाहीर सभेमध्ये पण सांगितलं होतं, शरद पवारांचं जर राजकारण तुम्ही बघितलं तर हे गेलं ते सगळं जेम्स लेन प्रकरणापासून यांनी सगळी सुरुवात केली आणि ते स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप एक जात झाली. कसं होतं, जातीबद्दल प्रेम हे वर्षानुवर्ष आहे, फक्त काय महाराष्ट्रात नाही देशात आहे. स्वतःच्या जातीबद्दल प्रेम असणं, पण दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष निर्माण करणं हे पवारांनी जेव्हा राष्ट्रवादी निर्माण केली त्याच्यानंतर हे सगळं सुरू झालं. आज माझ्या दौऱ्यामध्ये या लोकांनी अडथळे आणण्याचे प्रयत्न केले. उद्या जर माझं मोहळ उठलं ना, त्यांना निवडणुकीला एकही सभा पण घेता येणार नाही. त्यांनी माझ्या वाट्याला जाऊ नये या लोकांनी, कळलं का? मी एकदा मागे म्हटलं होतं की यांच्याकडे प्रस्थापित आहेत, माझ्याकडे विस्थापित आहेत. यांनी माझ्या नादी लागू नये या सगळ्या गोष्टींसाठी. तुम्हाला तुमचं राजकारण करायचंय, समाजामध्ये तेढ निर्माण करून विष घालवून ह्यांना कुठचं राजकारण करायचंय? आणि ह्यांच्या राजकारणाचा बेसच हा आहे. त्याच्यामुळे त्यांना असं वाटत असेल की आमचे एवढे खासदार निवडून आलेत, त्या खासदारकीवरती जाऊ नये या लोकांनी, कळलं का? ह्यांचं जर राग त्या देवेंद्र फडणवीसांवरती असेल ना, तुम्ही राजकारण करताय ना, मग राजकारणामध्ये त्या पद्धतीने तुम्ही बोला. समाजामध्ये कशाला भांडणं लावत आहेत? बरं, विषय आरक्षणाचा आहे ना. मला अजूनही आठवतंय 2003 पहिल्यांदा मराठा समाजाचा मोर्चा, त्यावेळेला ते जे नंतर जे आले ना मोर्चे, ते नंतरचे वेगळे, पण मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे असा पहिला मोर्चा त्यावेळेला इथे आला होता, मुंबईमध्ये आला होता. मला आजही आठवतो त्याचा फोटो, पण तुम्हाला कदाचित माझ्याकडे असेल तो फोटो. व्यासपीठावरती तिथे जिथे मोर्चा अडवला गेला तिथे भाजपचे लोक होते, राष्ट्रवादीचे लोक होते, काँग्रेसचे लोक होते, शिवसेनेचे लोक होते आणि बाकी इतर काही लोक होते. सगळ्यांनी एकमुखांनी तिथे सगळ्यांनी सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. बरोबर, कोणी अडवलं मग पुढे? अडवलं कोणी पुढे? जर तुमचं सगळ्यांचं एकमत आहे तर तुम्हाला थांबवलंय कोणी? मग अजूनपर्यंत गेली अनेक 15-20 वर्ष होत का नाही आहे? म्हणजे गेली 10 वर्ष केंद्रामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत किंवा होते, आता तिसरी टर्म सुरू झाली, पण 10 वर्ष तर होते ना, बहुमतात होते. ज्या नरेंद्र मोदींनी बारामतीमध्ये येऊन सांगितलं होतं की मॅ शरद पवार जी की उंगली पकड के मैं हे फक्त मत मिळवण्यासाठीच आहे, त्याच्या पलीकडे काही नाहीये. तुमचं राजकारण तुम्हाला लख लाभो, माझ्या नादी लागू नका, एवढंच फक्त मला त्यांना सांगायचंय. माझी पोरं काय करतील ना ह्यांना कळणार पण नाही. नंतर घरी येऊन आरशाकडे पाठ बघावी लागेल आणि पोट बघावे लागेल आणि गाल पण बघावे लागतील. अत्यंत चिखल करून ठेवला या सगळ्या अख्ख्या राजकारणाचा या लोकांनी. म्हणजे
जो महाराष्ट्र या देशाला दिशादर्शक होता, आपण म्हणायचो की बाबा हे या प्रकारचं जातीचं राजकारण उत्तर प्रदेशमध्ये होतं, बिहारमध्ये होतं, बाकी झारखंडमध्ये होतं, अशा प्रकारचं राजकारण. मी तुम्हाला एक मागे उदाहरण पण दिलं होतं, आठवतं तुम्हाला? आमच्या अनिल शिदोरे गेले होते एकदा आणि एका धाब्यावरती थांबले चहा प्यायला. तर धाब्यावरचा तो काउंटरवरचा माणूस आला, हे बसले होते तिकडे खाटेवरती, तो काउंटरवरचा माणूस आला आणि शिदोरेंना विचारलं कौन सी जात से हो. हे वातावरण महाराष्ट्रात आणायचे. त्या दिवशी मी मोबाईलवरती बघत होतो, कुठेतरी मला क्लिप पाठवली, लहान लहान मुली बोलत होत्या की आम्ही ओबीसी समाजातल्या आणि आमच्या मराठा समाजातल्या आमच्या मैत्रिणी होत्या, पण आता हे सगळ्या वातावरणामुळे त्या दूर झाल्या, आम्ही पण दूर झालं. इथपर्यंत आणलं खालपर्यंत घाण राजकारण का? तुम्हाला सत्य द्यायचंय म्हणून, मतं पाहिजेत म्हणून? शरद पवारांकडे आज त्या वयाचा बुजुर्ग माणूस सत्ता देता महाराष्ट्रात आता तरी नाहीये. पवारांनी भूमिका घ्यायला पाहिजे की हे असलं जातीचं राजकारण महाराष्ट्रात पसरता का बने, विद्वेष पसरता का बने. तुम्हीच हातभार लावताय ना, तुम्हीच सांगताय महाराष्ट्राचा मणिपूर होईल. पण याचं राजकारणच मुळात तुम्ही पहिल्यापासून जर बघितलं ते फक्त जातीमध्ये विद्वेष पसरून या सगळ्या गोष्टी करायच्या, याच्या पलीकडे याचं दुसरं राजकारण नाहीये. माझी फक्त मराठा समाजातल्या बांधवांना भगिनींना माझी विनंती आहे, ओबीसी समाजातल्या आहे, इतर समाजातल्या आहे, दलित बांधवांमधल्या तिथे पण आहे, यांच्या नादी लागू नका. निवडणुका येतील, निवडणुका जातील, परंतु ही जखम बरी होणार नाही. हे सतत त्याच्यावरती मीठ टाकत राहतील. मी अनेकदा सांगत आलो, अरे एक आपण उदाहरण म्हणून पकडूया. मी मगाशी जे बोललो तुम्हाला, महाराष्ट्रासारखं सक्षम राज्य, याच्यामध्ये तर उद्योगधंद्याचा हा भाग आहेच. एक तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो, उदाहरण तुम्हाला आठवत असेल मागे रेल्वेचं आंदोलन झालं होतं, आठवत ना, की नोकर भरती होती महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्या जाहिराती होता युपी बिहारच्या वर्तमानपत्रांमध्ये, महाराष्ट्रामध्ये जाहिरातीच नव्हत्या, कोणाला माहितीच नव्हतं. हे आम्हाला कळल्यानंतर हे सगळं सुरू झालं. तीच गोष्ट आपण समजा पकडूया. एक त्यातला एक पार्ट सांगतो, महाराष्ट्राच्या सुबत्तेचा एक पार्ट. मुंबई, ठाणा, मी ठाणा म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये 8 महानगरपालिका आहेत, त्यातल्या मी फक्त ठाणे शहर पकडतोय, हा मी बाकीच्या महानगरपालिका पकडत नाहीये. मुंबई, ठाणा, पुणे, नाशिक, नागपूर, मी संभाजीनगर पण पकडत नाही आता. जर या 5 शहरांमध्ये मिळून साधारणपणे किती रिक्षा असतील अंदाज आहे तुम्हाला? साधारणपणे 90 लाख ते 1 कोटीच्या आसपास रिक्षा आहेत.